आपण जे म्हणतोय मगापासून की संगीताला कुठल्याही भाषेचं बंधन नाही, वयाची अट नाही, हेच आपण या लोकांच्या सहभागातनं अनुभवलं. विशेष म्हणजे इथेच स्वरतालता साधनामध्ये हे फक्त शक्य होतं की संगीतासाठी जर तुमचा कल शोधायचा असेल तर थोडं गाणं शिका, थोडं वाजवणं शिका, सगळंच थोडं थोडं सुरुवातीला शिकून बघा. आणि जर ते आवडेल, जे आवडेल त्याच्यामध्ये पुढे आपलं गाणं किंवा आपली कला पुढे चालू ठेवा, पण नाराज होऊन सोडून जाऊ नका. बाथरूम सिंगर तर सगळेच असतात, कशी किचनमध्ये डब्यावरती पण ताल धरत असतो आपण. मी तर एकदा बघितलं की एक टकला माणूस टकलावरसुद्धा ताल धरत होता. तर तेच इथे येऊन करायचं. कधी कधी आपल्या आत काहीतरी दगडे दडलेलं असतं पण आपण ते शोधतच नाही, आणि इथे आल्यावरतीच ते कळतं. जर आपण शोधलंच नाही आणि देवाने आपल्याला काही असं वेगळं गिफ्ट दिलेलं असेल आणि ते आपण उघडूनच नाही बघितलं तर ते आपल्याला कळेल कसं की आपल्याला एखादी देणगी मिळाली. त्यामुळे कुठल्याही वयाचं तुम्ही भाऊ करू नका आणि प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला ही कला सापडेल. हा आनंद घ्या, ह्याच्यामध्ये कुठलीही वयाची नाही. गाणं गा, ते सुगम असो वा शास्त्रीय, भाऊ न करता मनापासून शिकलं तर सगळंच येतं. आता ही मुलं बघा हार्मोनियम वाजवत आहे. संगीताच्या हार्मोनियमच्या परीक्षा असतात, गाण्याच्या परीक्षा असतात, त्या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा का द्यायच्या? मला खरं तर या गुरु लोकांना आता हा प्रश्न विचारावा असं वाटत होता. त्यानिमित्ताने खरं तर अभ्यास होतो, तानसेन नाही तर कानसेन तरी होण्याची पायरी पार पाडली जाते. पण त्यासाठी थोडा ध्यास, थोडी आस पाहिजे आणि थोडं पालकांचं सुद्धा लक्ष पाहिजे.